नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी सर्दीवर उपाय सांगणार आहे. वातावरण बदल झाल्यामुळे लगेच सर्दी होते लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत. त्याच्यामुळे एक मी घरगुती उपाय सांगणार आहे. एकदम साधा सिंपल आहे आणि आयुर्वेदाप्रमाणे आहे, नक्कीच करून पाहतो. आणि त्यासाठी लागणारं मी साहित्य सांगते. एक ग्लास पाणी, जिरे, आलं मी धुवून खिसून घेतलेलं आहे, तुळशीची पाने आणि मध. आता आपण काय करायचं, एक भांडं घ्यायचं. भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि हे एक चम्मच जिरे आणि एक चम्मच आलं. आणि हे आपण आणि गॅसवर ठेवू. हे मिश्रण आता चांगलं उकळू द्यायचं. एक ग्लासचा अर्धा ग्लास होईपर्यंत चांगलं उकळू द्यायचं हे. हां, आणि परत त्याच्यामध्ये काढा निम्मा होत आला की त्या तुळशीची पाने टाकायची आणि गॅस बंद करायचा. आपण काढा आता काढून घेऊ ग्लास. एक ग्लास पाण्याचं मी एवढा काढा करून घेतला आहे. त्यामध्ये आपण आता मध टाकू. मध कोमट असतानाच टाकायचं, कोमट पाणी असतानाच टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि हा काढा दररोज घ्यायचा, दररोज सकाळी घ्यायचा किंवा संध्याकाळी कधी घेऊ शकता, याचा काय असं टाईम वेळ नाही आहे. आणि मोठे असतील तर हा काढा एवढा घ्यायचा. एक ग्लास असेल तर अर्धा मी एवढा केलेला आहे, अर्धा ग्लासच्या पण कमी आहे, एवढा घ्यायचा. आणि लहान मुलं असतील तर ह्याच्यापेक्षा पण थोडासा कमी द्यायचा. हा दररोज जर तुम्ही पिलात तर तुमची नक्की सर्दी कमी होईल. आणि घरगुती उपाय आहे, त्याच्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत. नक्की करून पहा आणि घरच्या घरी सर्दी कमी करा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.